75 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तरी देखील आपण खरंच स्वातंत्र्य मिळवलेले आहोत का? आपल्या सगळ्या विचारांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? आपण हवे तसे जगू शकतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे। माइंड मिरर तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुमच्या मनातील प्रश्न। 75 वर्ष झाली आपल्याला भारत देश स्वतंत्र होऊन, आधीचा शिक्षण पद्धती आणि ब्रिटिश झाल्यानंतरचे शिक्षण पद्धतीमध्ये खूप असा मोठा फरक आहे। आधीची मुलं गुरुकुलममध्ये शिकायची आणि ब्रिटिश येऊन गेल्यानंतर सगळी मुलं कॉन्व्हेंटमध्ये, एज्युकेशन सिस्टम आपली पूर्णतः चेंज झाल्यामुळे शाळेमध्ये इकडे शिकायला लागली। आधीची मुलं 64 कलांमध्ये पारंगत असायची, आज 16 वर्षाचा एखादा मूल एकही कलांमध्ये पारंगत असू शकत नाही, कारण त्याच्याकडे तशा वावच दिलेल्या नाहीये। सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येते की आपल्या मुलांमध्ये जन्मजात गुण हे आधीपासून पण होते आणि आताही आहे, फक्त एवढंच फरक पडलाय तर शिक्षणामध्ये ती गोष्ट ओळखली जात नाही। मग जर शिक्षण क्षेत्रामध्ये ओळखली जात नसेल तर मग आपण ओळखायला चालू करूया, नाही का? आपण आपल्या मुलांमध्ये काय जन्मजात गुण आहे हे समजून घेऊ आणि त्याला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करूया। आपण ह्या आपल्या भारत देशाला जे 75 वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र होऊन, तर आपल्या मुलाला आपण पूर्णतः स्वातंत्र्य देऊया त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या करिअर निवडण्यासाठी। मग ते कसं करू शकता? तर तुम्ही नक्की DMIT टेस्टमधून हे करू शकता। DMIT टेस्टमधून त्याला समजेल की त्याच्यामध्ये असणाऱ्या जन्मजात गुण काय आहेत, तो कोणत्या प्रकारे करिअर निवडू शकतो आणि कशा पद्धतीनं तो पुढे जाऊ शकतो, आणि हीच राहील त्याची खरी स्वातंत्र्य। आपल्या आई वडिलांनी आपल्याला कायमच मार्गदर्शन चांगले करत आलेले आहेत। सो चांगले मार्गदर्शक असणाऱ्या त्या सर्व चांगल्या पेरेंट्सना मी विनंती करते, एकदा DMIT टेस्ट करून घ्या आणि आपल्या मुलाला पूर्णतः स्वतंत्र बनवा। सो माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, कमेंट, सबस्क्राईब केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना 75 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, स्वतः फ्री व्हा आणि देशालाही छान पद्धतीनं फ्रीडम करण्यास एन्जॉय करू द्या। सो मी सगळ्यांना परत एकदा सांगेन, लिव्ह अँड लेट लिव्ह या महावीर स्वामीजींचं जे वाक्य आहे ते मला आता एकदा आठवतं की दुसऱ्यांनाही जगू द्यायचं आहे आणि आपण स्वतःही अतिशय आनंदाने आणि स्वातंत्र्यपणे जगायचं आहे। सो बाय बाय, सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू।